नमस्कार, मी वैभव वसंत वाघमारे, राहणार संतोषवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मी माझ्या संतोषवाडी येथील गट क्रमांक 64 मध्ये आज उडीद या बियाण्याची पेरणी करून घेणार आहे। पेरणी करण्यापूर्वी मी बीज प्रक्रिया करून घेणार आहे। बीज प्रक्रिया मी माझ्या बियाणी करत त्याची माहिती तुम्हाला सांगतो। हा प्लास्टिकचा पेपर त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणार आहे। 5 किलो मी उडीदाचं बियाणं आणलेलं आहे। मी माझं बियाणं पिशवीतील बियाणं दुकानातून आणलेलं आहे आणि ती पिशवी मी उलट्या दिशेनं फाडून बियाणं घेतलेलं आहे, कारण इकडून जर फाडलं तर हे बियाणाची माहिती जी आहे ती फाटून जाईल आणि पेरणीच्या वेळेस उगवणीच्या बाबतीत काही तक्रारी आल्या तर मी कुणाशी तक्रार करू शकणार नाही, पण ती तक्रार करता यावी या उद्देशाखातर मी पिशवी उलट्या दिशेनं फाडून घेतलेली आहे। जैविक बीज प्रक्रिया करण्यापूर्वीच रासायनिक बीज प्रक्रिया केलेलीच असते, कारण या पिशवीवरती तशी माहिती दिलेली आहे। थायरमची बीज प्रक्रिया आधी केलेली आहे, कारण रासायनिक बीज प्रक्रिया आधी करून घेऊन नंतर बीज जैविक बीज प्रक्रिया करावी, कारण जर रासायनिक बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रियेनंतर जर केली तर ते जीवाणू मरू शकतात, नष्ट होऊ शकतात, त्यासाठी आधी रासायनिक नंतर जैविक बीज प्रक्रिया करून घ्यायची। जैविक बीज प्रक्रिया करण्याच्या आधी गुळाचं पाणी लावून घेणार आहे। आपण जर पुरणपोळीसाठी जी आपण गुळवणी तयार करतोय त्या पद्धतीने गुळवणी तयार करून घ्यायची, ती थंड करून घ्यायची आणि नंतर बियाण्याला लावून घ्यायची। गुळाचं पाणी लावून घेण्यापाठीमागं कारण जे जैविक बीज प्रक्रिया जे करणार आहे, जे जीवाणू संवर्धक वापरणार आहे, ते याला चिटकून राहील आणि जीवाणूंची संख्या सुद्धा वाढेल यासाठी मी गुळाचं पाणी वापरलेलं आहे। जैविक बीज प्रक्रियेसाठी मी PSP हे जीवाणू संवर्धक वापरत आहे। याचं प्रमाण मी 5 किलो बियाणे घेतले, 5 किलो बियाण्यासाठी 1,250 ग्रॅम मी जीवाणू संवर्धक वापरणार आहे। व्यवस्थित बियाण्याला लागेल असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर डाळयुक्त बियाण्यासाठी आपण रायझोबियमचा वापर करणार आहे। रायझोबियमचा वापर का करावा, कारण डाळयुक्त बियाणे म्हणजे त्या रोपांच्या मुळांना ज्या गाठी असतात जे हवेतून नंतर शोषून घेऊन जे पिकाला पुरवतात, त्यासाठी आपण रायझोबियमचा जर वापर केला तर रायझोबियम हे हवेतील नंतर शोषून घेण्याला मदत करेल आणि मुळांच्या मुळांना असलेल्या गाठी त्यांची संख्याही वाढेल, त्यासाठी रायझोबियमचा वापर करणार। आणि जी जैविक बीज प्रक्रिया जी आपण केली आहे ते 1,250 ग्रॅम आपण वापरणार आहे। बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणं व्यवस्थित घुसळून घ्यायचं आणि अलगद हाताने पसरवून सावलीत हे बियाणं सुकवून घ्यायचं आणि 24 तासाच्या आत या बियाण्याची पेरणी करून घ्यायची। आणि सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की बीज प्रक्रिया जैविक बीज प्रक्रिया करूनच तुम्ही बियाण्याची पेरणी करा, जेणेकरून 15% तुमच्या उत्पादनात वाढ होईल। थँक्यू।